सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम गोष्टीचा शनिवार इयत्ता पाचवी सहावी गोष्टीचं नाव बुडबुड्यांचं रहस्य मूळ प्रकाशक रूम टू रीड सौजन्य प्रथम बुक्स लेखक मुरली झा चित्रकार सुविधा मिस्त्री आणि अनुवाद केला आहे सुश्रुत कुलकर्णी यांनी राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच गोष्ट पहा या व्हिडिओमधून मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचं निरीक्षण करा वाक्यांचं वाचन करा आणि तुमच्या मित्रांना गोष्ट सांगा यापूर्वी जर तुम्ही माझ्या रवींद्र जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आजची गोष्ट आहे बुडबुड्यांचं रहस्य छोटंसं कोकरू खूप उत्साहात आहे ते पहिल्यांदाच अंघोळीला तलावावर गेले तलावापाशी गेल्यावर त्याला पाण्यात खूप बुडबुडे येताना दिसले हे बुडबुडे कुठून आले कोणीच त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही त्याला या बुडबुड्यांचं रहस्य कधी कळेल का हे वाचन पातळी पाचचे पुस्तक असून ते ज्या मुलांनी लांब आणि गुंतागुंतीची वाक्य वाचण्यास सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी आहे पाहूया तर मग आजची गोष्ट बुडबुड्यांचं रहस्य आज कोकरू खुश होतं अंघोळीसाठी ते पहिल्यांदाच तलावावर चाललं होतं पाण्यात उतरायला ते घाबरत होतं खरं पण बाकीच्यांना पाण्यात जाताना बघून त्यानंही आत उडी मारली सगळे आता पाण्यात खेळू लागले तेवढ्यात कोकराला काही बुडबुडे भुड़ दिसले त्यांच्यातून बुड 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 असा आवाज येत होता पहिल्यांदा त्याला थोडीशी भीती वाटली पण थोड्या वेळानं कोकरू त्यांच्याबरोबर खेळू लागलं पाण्यात हे बुडबुडे कसे तयार झाले असतील बरं त्यांना खूप कुतूहल वाटत होतं त्यानं बाबांना विचारलं पण बाबांनी त्याबद्दल काहीच सांगितलं नाही मग आईला विचारलं पण आईनंही त्याबद्दल काही सांगितलं नाही ते वैतागलं आता आपणच हे मजेशीर बुडबुडे तयार करायचे असा त्यानं निश्चय केला त्यानं आपली शेपटी पाण्यावर आपटून पाहिलं पण बुडबुडे काही आले नाहीत मग पाण्यावर फुंकर मारून पाहिली पण बुडबुडे काही आले नाहीत एक दिवस कोकराचं पोट बिघडलं होतं अंघोळीसाठी ते पाण्यात गेलं तितक्यात पोटातून गुडगुड असा आवाज आला आणि पोटातून गॅस बाहेर पडला गॅस बाहेर पडल्याबरोबर पाण्यात तयार झाले बुड 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 आता कोकराला बुडबुडे कसे तयार होतात याच रहस्य समजलं होतं ते खूप खुश झालं आता रोज अंघोळ करताना ते बुडबुडे तयार करत बालमित्रांनो या गोष्टीचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीसाठी धन्यवाद